93 च्या सूचना आहेत, परंतु मंत्री महोदय दोन्हीचे नाही आहेत ना, निवेदन करा करा. अतिशय महत्वाचा असा विषय आहे आणि या सभागृहातल्या अनेक सदस्यांनी टप्पा अनुदानाची मागणी केलेली होती. आपण डिसेंबर पासून हे देण्याचं घोषित केलेलं असलं तरी त्यांनी संबंधित जे शिक्षक आहेत त्यांचं समाधान झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे गेल्या वेळेला ज्याप्रमाणे आपण केलेलं होतं की जून महिन्यापासून याचा अंमल सुरू होईल आणि जून ते डिसेंबरचा फरक हा ज्याला आपण टप्पा अनुदान देईल त्यावेळेला तो या फरकासह दिला जाईल, जसं आपण मागच्या वेळेला दिला तसंच तो दिला जाईल. त्याच्याच बरोबर शाळा आता आपण त्यांची संख्या बघून उर्वरित शाळा आपण सेल्फ फायनान्स मध्ये टाकतोय, पण हे टाकत असताना सुद्धा आपण सातत्याने आदिवासी आणि डोंगरी भागाचा मागणी केलेली होती. म्हणून डोंगरी भागाच्या, कारण आदिवासी हे डोंगरी भागातच असतात, तर त्याच्या संदर्भात 20 ची अट आहे ती आपण 15 वर करतोय. आणि ज्या मायनॉरिटीच्या स्कूल्स असतात तिथं मायनॉरिटीची संख्या खूप कमी असते, त्याच्यामुळे त्यांना पुरेशा संख्येमध्ये विद्यार्थी उपलब्ध नसतात, त्याच्यामुळे ती सुद्धा 30 वर 20 वर केल्यानंतर आणि 14 शाळांना याचा अतिरिक्त लाभ मिळू शकेल. आणि हे सगळ्याचं आपल्याला सांगितल्याप्रमाणे फरकासह हे टप्पा अनुदान दिले. आता हे आचार प्रश्न आभार हा आचार प्रश्नोत्तर नको परत. हा धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच शिक्षण मंत्री यांनी, शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी आमच्या शिक्षकांसाठी खूप मोठा निर्णय घेतला. जुलैपासून आता आम्हाला ते टप्पा वाढ देणार आहे, त्याबद्दल आमच्या सभागृहातले सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बोला मात्रे, मात्रे बोला जरा. शिक्षक जे थेट आलेत ना शिक्षकांमध्ये, आदरणीय मंत्री महोदयाने आमच्या राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा देणारी घोषणा या ठिकाणी केलाय, त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन आणि आभारी करतो. पण साहेब, आपल्या राज्यातील सगळ्या शिक्षकांना दिलासा देणारी घोषणा आपण केली आहे. 2 दिवसापासून खूप वातावरण बिघडलं होतं आणि त्याला आम्ही सामोरं जात होतो. आता ते केसरकर साहेबांनी या ठिकाणी घोषणा करून अत्यंत चांगलं या ठिकाणी केलेलं आहे. फक्त मंत्री महोदय त्या संदर्भातला GR आपण पारित करावा, म्हणजे शिक्षकांना अजून चांगला दिलासा मिळेल. धन्यवाद. निवेदन ऐकलं नाही काळे तुम्ही, तुम्हाला माहित नाही काय बोललेत तुम्ही. सगळ्यावरती बोळा फिरवून सगळं सभागृह अशांत करून टाकाल असा प्रश्न आहे. नाही सामान्य म्हणजे तुम्हाला, मला तुमच्या अंतिम आठवडा प्रस्तावासाठीच मी मगापासून प्रयत्न करते की तो सुरू करायचा. नाही काय का होणार नाही, नको सारखं तुम्ही असं डिस्टर्ब करताय. हा शॉर्ट मध्ये घ्या महोदय. राज्यातल्या 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील 20% वाढीव टप्पा द्यावा आणि प्रचलित धोरणानुसार 100% अनुदान द्यावं या मागणीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. झाले निवेदन. हो हो, मंत्री महोदय सुद्धा प्रयत्न करत होते. अहो मंत्र्यांनी, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना सुद्धा आम्ही सगळे भेटलो आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलं त्याबद्दल अंशतः आभार व्यक्त करतो. पण हा शासन निर्णय, हा शासन निर्णय पुढील आठवड्याच्या आत निर्गमित करावा, पूर्णतः अभिनंदन करण्याच्या अटीवरती अशी विनंती करतो.